मित्रांनो, आपला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी 2022 परीक्षेच्या कार्यपद्धतीमध्ये पुन्हा एकदा एक किंचितसा बदल केलेला आहे। तर तो किंचितसा बदल काय आहे हे दर्शवणारा सविस्तर परिपत्रकच त्यांनी काढलेला आहे। ज्या परिपत्रकामधून परीक्षा कधी होतील, कशा होतील, काय बदल आहे या संदर्भात सविस्तर माहितीच त्यांनी दिलेली आहे। तर ते परिपत्रकच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट करता शब्दांकुरिया यूट्यूब चॅनल सोबतच शब्दांकुरिया टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, काल 24 एप्रिल रोजी हे जे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढलेलं आहे त्या परिपत्रकाचा विषय आहे कोविड-19 प्रादुर्भाव व सद्यस्थितीच्या अनुषंगाने उन्हाळी 2022 मधील परीक्षा संचालनाची कार्यपद्धती। तर उन्हाळी 2022 मधील परीक्षा कशा होतील या संदर्भातील जी कार्यपद्धती आहे ती या परिपत्रकामध्ये आम्ही सांगितलेली आहे असं या विषयामध्ये नमूद केलेलं आहे। आणि पुढे त्यांनी कळवलेलं आहे की विविध प्राधिकरणांनी ज्या काही मान्यता दिल्या त्याचप्रकारे शासनाने जे काही वेळोवेळी आदेश दिले त्यानुसार परीक्षा आम्ही संचालित करणार आहोत आणि त्या परीक्षा कशा संचालित होणार या संदर्भातील परीक्षा पद्धतीच त्यांनी सांगितलेली आहे। तर यातील भाग एक मधील जो काही परीक्षा पद्धती आहे त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने पहिला जो पॉईंट आहे तो असा सांगितलेला आहे की सत्र पद्धतीतील समसत्रांच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षा या कोविड-19 पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करून संचालित करण्यात येतील। तर लक्षात घ्या की तुमच्या या ज्या परीक्षा आहेत म्हणजेच या समसत्रांच्या म्हणजेच उन्हाळी 2022 परीक्षा या फक्त ऑनलाईनच होतील असं विद्यापीठाने पहिल्याच पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की वार्षिक पद्धतीतील ज्या अभ्यासक्रमांना नियमित विद्यार्थी प्रवेशित असतील अशा अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षा या कोविड-19 पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करून संचालित करण्यात येतील। म्हणजेच ज्या अभ्यासक्रमांना वार्षिक जरी असले विद्यार्थी तरी सुद्धा त्यांच्याही परीक्षा या लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून प्रचलित पद्धतीनेच म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच संचालित करण्यात येणार आहेत। त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे की वैशाल्य किंवा माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा 1 आणि 2 नुसारच घेण्यात येतील म्हणजे त्यांच्याही परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत। त्यानंतर जो चौथा पॉईंट आहे तो असा आहे की विद्यापीठ स्तरावरील परीक्षांकरता विद्यापीठात उपलब्ध असलेले जुने प्रश्नसंच उन्हाळी 2020 परीक्षेपूर्वीचे ज्या अभ्यासक्रमात बदल नसेल ते वापरण्यात येतील। म्हणजे हे आपल्याला नाही ते महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकरता आहे की जुने जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याच क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घेऊन तुमचे पुढील क्वेश्चन पेपर तयार करण्यात येणार आहेत। म्हणजे लक्षात घ्यायचं जसं मी नेहमी सांगत असतो वेळोवेळी की जर तुम्हाला पास व्हायचं असेल आपल्या विद्यापीठात तर सोपी एक टेक्निक आहे फक्त जुन्या 3 किंवा 4 क्वेश्चन पेपर चांगल्या प्रकारे करून जायचे तुम्ही नक्कीच अबोव 70% पाडता हे मला माहिती आहे। तर तुम्ही तसं करू शकता जुने क्वेश्चन पेपरवरून एकदा अभ्यास करा। चला पुढचा पॉईंट आहे पाचवा विद्यापीठ स्तरावरील परीक्षांकरता प्रश्नपत्रिका सोडवण्याची वेळ ही प्रचलित पद्धतीने संबंधित परीक्षांच्या परीक्षा वेळेत दर्शवल्यानुसार राहील। म्हणजे लक्षात घ्या पूर्वी जशी काही वेळ तुम्हाला पेपर सोडवण्याकरता असायची तशीच वेळ असणार आहे। म्हणजे काही पेपरला जास्त 3 तासांचा वेळ असायचा तर याही वेळी 3 तासाचा वेळ तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे। त्यानंतर सहावा पॉईंट महत्वाचा आहे की प्रश्नपत्रिकेत असलेल्या 59% प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावयाचे आहेत। जर 50% प्रश्न अपूर्णांकात येत असतील तर पुढच्या क्रमांका इतके प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत। उदाहरणार्थ समजा एखाद्या प्रश्नपत्रिकेत 7 प्रश्न असतील तर 7% प्रश्न म्हणजे 3.5 इतके होतील तर अशा वेळी विद्यार्थ्यांना 4 प्रश्न सोडवायचे आहेत। मात्र 50% प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यावेळी परीक्षेत उत्तरपत्रिका म्हणजे जी काही एक्स्ट्रा सप्लिमेंट आहे ती देण्यात येणार नाही। जे काही पहिले तुम्हाला मटेरियल भेटलेलं असेल त्यावरच तुम्हाला पेपर सॉल्व करावा लागेल। त्यानंतर सातवा पॉईंट आहे की 50% प्रश्नांची निवड कशा पद्धतीने करायची याबाबतची परीक्षा निहाय माहिती स्वतंत्र परिपत्रकाद्वारे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल। तर लक्षात घ्या तुम्हाला फक्त 50% प्रश्न सोडवायचे मात्र ते कसे सोडवायचे या संदर्भातील GR लवकरच विद्यापीठ काढेल आणि मी तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल। आठवा पॉईंट आहे की परीक्षांचे जे मूल्यांकन आहे ते विद्यापीठामध्ये होईल म्हणजे तुमचे पेपर विद्यापीठामध्येच चेक केल्या जाणार आहेत। त्यानंतर नववा पॉईंट आहे की विद्यार्थ्यांनी उपरोक्त पद्धती प्रमाणे सोडवलेल्या 50% प्रश्नांचे मूल्यांकन करण्यात येईल। जर विद्यार्थ्यांनी 50% जास्त प्रश्न सोडवले असतील तर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सर्व प्रश्नांचे मूल्यांकन करण्यात येईल।
यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नांना जास्त गुण प्राप्त होतील असे 50% गुण ग्राह्य धरले जातील. लक्षात घ्या, अगोदर जो जी आर मी तुम्हाला डिस्कस केला होता तर त्यामध्ये कसं होतं की तुम्हाला कोणते 50% प्रश्न धरायचे तेच कन्सिडर करायचे होते आणि जे कट करायचे त्यावर साईन वगैरे मारून कॅन्सल करायचे होते. मात्र यावेळी ही चांगली सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्ही समजा 8 प्रश्न आहेत तर त्यापैकी 4 सॉल्व्ह करायचे आणि त्या 4 पैकी सुद्धा ज्या प्रश्नांमध्ये समजा 8 पैकी जर तुम्ही समजा 6 सॉल्व्ह केले तर ज्या 4 प्रश्नांमध्ये जास्त मार्क असतील तेच मार्क धरले जातील. म्हणजे निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपलाच इथे फायदा असणार आहे. म्हणजे ही एक सुधारणा या जी आर मध्ये नवीन करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा जो 10वा पॉइंट आहे तो आहे की उपरोक्त प्रमाणे मूल्यांकन करतेवेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांचे रूपांतर त्या विषयास असलेल्या एकूण गुणांच्या अनुपातात करून उत्तरपत्रिकेत गुण लिहावे. म्हणजे आता हे प्राध्यापकांनी करताय की त्यांनी गुण कसे द्यायचे याबाबत माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पॉइंट 12 आहे की सत्र पद्धतीतील विषम सत्रांच्या परीक्षा तसेच वार्षिक पद्धतीतील ज्या अभ्यासक्रमांना नियमित विद्यार्थी प्रवेशित नाहीत अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर प्रश्नपत्रिका MCQ पद्धतीने महाविद्यालयांद्वारे तयार करून फक्त ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात घेण्यात येतील. या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयातच करून विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने विद्यापीठाकडे पाठवावेत. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही बॅकलॉग असाल तर तुमच्याही परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत, मात्र त्या MCQ पद्धतीने होतील. आणि विशेष म्हणजे MCQ पद्धतीने होत असताना तुमच्या त्या परीक्षांचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते तुमचं महाविद्यालयात सेट करेल आणि त्यांचं जे मूल्यांकन आहे ते करून महाविद्यालय जे आहे ते विद्यापीठामध्ये पाठवेल. त्यानंतर जो 13वा पॉइंट आहे की इम्प्रूव्हमेंट ऑफ डिव्हिजन विद्यार्थ्यांच्या या परीक्षा या पूर्णपणे प्रचलित पद्धतीने होतील. म्हणजे लक्षात घ्या की तुमच्याही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होतील जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट ऑफ डिव्हिजन करू इच्छित असाल तर. त्यानंतर केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षांच्या किंवा सत्रांच्या परीक्षा या शैक्षणिक नियामिकेत दर्शवलेल्या 90 दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संचलित करण्यात येतील. म्हणजे जे विद्यार्थी डिपार्टमेंटमध्ये शिकतात अमरावती विद्यापीठाच्या त्यांच्या परीक्षा त्यांचे 90 दिवस जेव्हा होतील तेव्हा पार पडणार आहेत. त्यानंतर जे काही उन्हाळी 2022 परीक्षेकरता COVID-19 पूर्वी मान्य असलेले परीक्षा केंद्र होते तेच परीक्षा केंद्र यावेळी सुद्धा राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही समजा एखाद्या कॉलेजमध्ये शिकता तर तुम्हाला तेच कॉलेज सेंटर येईल असं आता आपण सांगू शकत नाही. दुसरं सुद्धा कॉलेज तुम्हाला परीक्षेकरता केंद्र म्हणून येऊ शकतं. त्यानंतर आता लक्षात घ्या परीक्षांचं वेळापत्रक. तर सर्वात महत्वाचा पॉइंट पहिला आहे की अभियांत्रिकी व तांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा समसत्र. म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसी आणि टेक्नॉलॉजिकल ज्या अदर ब्रँचेस आहेत त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या 17 पासून तर 21 पर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या 17 मे ते 21 मे दरम्यान इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रॅक्टिकल एक्झाम पार पडतील. तर ज्या लेखी परीक्षा आहेत त्या 23 मे ते 2 जून या दरम्यान इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या पार पडणार आहेत. त्यानंतर याच ज्या विद्यापीठांच्या विषम सत्र परीक्षा आहेत म्हणजे इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विषम सत्र म्हणजे कोणत्या बॅकलॉग तर त्या सुद्धा सेम टाइमटेबलमध्ये पार पडणार आहेत. 17 ते 21 दरम्यान प्रॅक्टिकल आणि 23 ते 2 दरम्यान थेअरी एक्झाम पार पडणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या इंजिनिअरिंग आणि फार्मसी वगळून हा जो 3रा पॉइंट आहे अदर दॅन इंजिनिअरिंग आणि फार्मसी जेवढ्या काही ब्रँच असतील जसे की BA, BCom, BSc, MSc, MA, MCom अदर दॅन इंजिनिअरिंग फार्मसी सर्वच ब्रँचेसच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत त्या 3 जून ते 9 जून या दरम्यान पार पडतील. तर ज्या थेअरी एक्झाम आहेत त्या 10 जून ते 30 जून या दरम्यान पार पडणार आहेत. हे महत्वाचं लक्षात घ्या. या टेंटेटिव्ह तारखा आहेत यामध्ये जे काही वेळापत्रक आहे ते लवकरच जाहीर होईल. यामध्ये नक्की ज्या काही तारखा असतील वेळ असेल तो विद्यापीठ प्रशासन जाहीर करेल. मात्र लक्षात घ्या की याच टाइम स्लॉटमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. त्यानंतर ज्या बॅकलॉगच्या परीक्षा आहेत अदर दॅन इंजिनिअरिंग आणि फार्मसी त्यांच्या सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम 3 ते 9 जूनच्या दरम्यान होतील आणि अदर म्हणजे ज्या थेअरी एक्झाम आहेत त्या 10 जून ते 30 जून या दरम्यानच पार पडणार आहेत. हे अदर दॅन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आता टाइम टेबल बाबत. तर त्यानंतर हे जे विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकतात तर त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या 28/8/2022 पुढे विद्यापीठ प्रशासन विद्यापीठ स्तरावर कंडक्ट करेल. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी डिपार्टमेंटमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांनी. त्यानंतर जो क पॉइंट आहे की महाविद्यालय स्तरावर संचलित होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व सोडवण्याबाबत माहिती. आता लक्षात घ्या महाविद्यालय स्तरावर लिहिलेला आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा जनरल किंवा 4थं सेमिस्टर ज्यांचा आहे, 2रं सेमिस्टर आहे, 6वं आहे त्यांच्यासाठी नाही, तर ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी आहे. कारण महाविद्यालय स्तरावर लिहिलेला आहे.
आणि महाविद्यालय स्तरावर बॅकलॉगच्या परीक्षा होणार आहेत. तर या ज्या बॅकलॉगच्या परीक्षा आहेत त्या एमसीक्यू पद्धतीने होणार आहेत. यामध्ये 40 प्रश्न विद्यार्थ्यांना राहणार आहे. प्रत्येक युनिटवर तुम्हाला सेम मार्क असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे आणि तुमचा जो परीक्षेचा वेळ आहे तो 60 मिनिटांचा इथे असणार आहे. हे सर्वात महत्वाचं जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता राहिलं प्रॅक्टिकल एक्झाम. तर प्रॅक्टिकल एक्झाम कशा होतील, तर या प्रॅक्टिकल एक्झाम या लेखी परीक्षा सुरू होणार अगोदर एक आठवडा तुमच्या महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा या प्रचलित पद्धतीने परंतु प्राचार्याद्वारे बाह्य परीक्षक नियमित म्हणजे नेमणूक करून घेण्यात येणार. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला एक्स्टर्नल हे प्रॅक्टिकल एक्झामला असणार आहे आणि एक्स्टर्नल असले म्हणजे परीक्षेच्या वेळी काय हाल होतात हे सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता प्रॅक्टिकलची सुद्धा तयारी तुम्हाला करावी लागणार आहे, हे महत्वाचं लक्षात घ्या. त्यानंतर जे पुनर्मूल्यांकन आहे, म्हणजे समजा आपण पेपरचा रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी परत एकदा रिचेकिंगसाठी पेपर टाकतात त्यांना सुद्धा जे नियम आहेत ते पूर्वीसारखेच लागू असणार आहे. जे काही फी असते ती फी पे करायची, त्यानंतर तुम्हाला मूल्यांकन केलं जाईल आणि तुमच्या मार्कांमध्ये काही कमी जास्त काही असेल तफावत तर ती भरून काढल्या जाईल, हे महत्वाचं लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचा आणि जो शेवटचा पॉईंट आहे तो आहे पॉईंट ड, पुढील शैक्षणिक सत्राबाबत. आणि यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की पुढील शैक्षणिक सत्र 2022-23 नियमित वेळेत सुरू होण्याच्या दृष्टीने उन्हाळी 2022 किंवा त्यापूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गात सरळ प्रवेश फुल कॅरी ऑन एक्सक्लुडिंग एटीकेटी रूल देण्यात यावा. असे प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्याने अनुत्तीर्ण सत्रात उन्हाळी 2022 परीक्षेकरता परीक्षा आवेदन पत्र भरले असल्याची खात्री महाविद्यालयाने करून घ्यावी. म्हणजे लक्षात घ्या की पुढील सत्र वेळेवर चालू करायचं आहे, त्या दृष्टीने ज्या विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश द्यायचा आहे असं विद्यापीठ प्रशासनाने कळवलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्वाचं परिपत्रक आज विद्यापीठाने काढलं होतं, ज्यातील एकदा फक्त आता 30-40 सेकंदात डिटेल आपण जाणून घेऊया. तर ती अशी आहे की आपल्या या ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होणार, परीक्षेची पद्धत ही प्रचलित राहणार, म्हणजेच वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. तुमचा जो परीक्षेचा वेळ असतो तो सुद्धा प्रचलित पद्धतीनेच राहणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे ते तुमच्या महाविद्यालयात होतील, मात्र एक्स्टर्नल त्या प्रॅक्टिकलला असणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर ज्या परीक्षा आहेत त्यांचे जे मार्क म्हणजे क्वेश्चन पेपर आहेत ते चेकिंग करण्यासाठी तुमचे अँसरशीट वेगवेगळ्या प्राध्यापकाकडे विद्यापीठ स्तरावर जातील. त्यानंतर जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत त्यांच्या महाविद्यालयात परीक्षा होतील, मात्र ऑफलाईन पद्धतीने आणि एमसीक्यू पद्धतीने होतील. अशा प्रकारे हेच महत्वाचं विद्यापीठाने यामध्ये सांगितलं होतं. तर ते हा व्हिडिओ आता तुम्हाला नक्कीच कळालेला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि हा सुधारित जीआर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही फायदा होईल. आशा करतो तुम्ही नक्कीच लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. मनपूर्वक धन्यवाद.